क्या मोठे फलंदाजांना थांबवण्याची आहे? मोनीष आहे, मंदार आहे, आदित्य नक्कीच. खूप खूप ऑल द बेस्ट मित्र संघाला. हर्षद पाटील टॉस गमवलाय, जर टॉस जिंकला असता तर काय केलं असतं फलंदाजी गोलंदाजी? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पण आता मात्र मनाच्या विरोधात घडलंय, प्रथम फलंदाजी करायचंय. नक्कीच गेम प्लॅन आता मात्र चेंज करावा लागेल. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तीन षटकांमध्ये? 30 ते 35 धावा करण्याचा प्रयत्न करेन. असे कोणते फलंदाज असतील ज्यांकडून खूप अपेक्षा राहतील या उद्घाटनीय पहिल्या सामन्यामध्ये? अर्पण आहे, गणेश आहे, किरण आहे, पिंटू. आणि नक्कीच स्वतः तुम्ही नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. पहिला सामना मैदानावर रंगतोय अमर कोहली चषक 2022 चा हा दुसरा दिवस चित्तधारक सामना मैदानावरती लगेच सामना सुरू करायचा आहे. त्या क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे जय शिवाजी स्पोर्ट्स टेंभोली संघाचे. नक्कीच जय शिवाजी स्पोर्ट्स टेंभोली संघाचे प्रोप्रायटर आहेत राजूदादा भाबरे. आपण स्थानापन्न व्हायचंय राजूदादा भाबरे. सामना लगेच सुरू करायचा आहे कारण वेळेच्या संदर्भात नक्कीच भान ठेवायचंय. खूप वेळ झाली आहे पहिल्या सामन्यासाठी. राजूदादा भाबरे आपण व्हीआयपी डाईज वर सज्ज व्हायचंय. आपण पाहुणे नक्कीच या स्पर्धेला खूप पाहुणे लाभले गेलेत. नक्कीच स्वतःच्या मैदानावर दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. नक्कीच एका बाजूने पाहायला मिळतं म्हणजेच चार विकेटर पाहिजे असं, तर दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतं म्हणजेच जय शिवाजी स्पोर्ट्स टेंभोली. सामना लवकरात लवकर सुरू करायचा मैदानावरती लगेच क्विकली. नक्कीच या स्पर्धेचे स्कोरर जे आहेत त्यांनी सज्ज व्हायचं या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच लाखीवली गावचे सदस्य अमरजी पाटील यांनी या ठिकाणी येऊन व्हीआयपी राईची आमची शोभा वाढवायचे. अमर पाटील साहेब नक्कीच प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती नक्कीच शिवाजी शिवनाथ पाटील स्मरणार्थ यांच्या हस्ते ट्रॉफी लाभली गेली आहे. अर्थातच ती ट्रॉफी लाभवली गेली ती म्हणजेच सौजन्य श्री अमरजी शिवनाथ पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी लाभली गेली आहे. आपल्या स्पर्धेला लाखिवली गावातील एक मोठं नाव नक्कीच अर्थातच लाखिवली गावाचे सदस्य अमरजी पाटील आपलं खूप खूप हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मी अमर कोहली यांच्या माध्यमातून करतोय. सामना लगेच मैदानावर सुरू करायचा आहे, त्वरित सामना सुरू करायचा आहे. वेळेच्या संदर्भात भान ठेवायचंय. नक्कीच खूप वेळ झाली गेली आहे या स्पर्धेसाठी. पहिला सामना जर विचार केला तर 9:30 होता टायमिंग झालंय, अर्थातच 10:30 वाजायला आलेत. जय शिवाजी टेंभोली संघाच्या कर्णधाराने लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सलामीचे सलामीवीर पाठवून द्यायचे तर ते म्हणजेच फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच चार विकेटर पाहिजे टेंभोली. नक्कीच या स्पर्धेचा एक नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी राहील. त्या ठिकाणी मात्र नक्कीच थोड्याच वेळेत आपल्याला कळेल. मैदानावरती पहिला सामना रंगताना पाहायला मिळतोय. हा टेंभोली गावाचं हे मैदान आणि एक अप्रतिम स्पर्धा ठेवली गेली आहे ती म्हणजेच अमर कोहली चषक 2022 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये ग्रामपंचायत खेळवली गेली होती ती म्हणजेच पालिवली लाखिवली ग्रामपंचायत खेळली गेली होती. त्यानंतर आता मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात ते म्हणजेच एका बाजू टेंभोली जुनांदुर्की ग्रामपंचायत मधील आजच्या दिवसामध्ये सामने पाहायला मिळतात. तर टेंभोली संघ दोन्ही बाजूने एका बाजूने टेंभोली पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूने सुद्धा टेंभोली पाहायला मिळतंय. तर चार विकेटर पाहिजे टेंभोली संघाचे प्रॉपरायटर आहेत अर्थातच गणेश ठाकरे फॅम टीम चार विकेटर पाहिजे आपल्याला पाहायला मिळते. तर राजूदादा भाबरे फॅम टीम जय शिवाजी स्पोर्ट्स टेंभोली. सामना सुरू होत आहे मैदानावरती पंच जात असताना आपल्याला पाहायला मिळतं धीमे धीमे पावलाने. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे श्री विक्रम नाईक, तर दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतात ते म्हणजेच श्री पंकज म्हात्रे, तर तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच नक्कीच केवल नाईक. नक्कीच पुढच्या सामन्यासाठी लगेच दक्षता घ्यायची आहे.
दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये तीन ओढ तीन षटक होण्याच्या आत सज्ज राहायचंय. नक्कीच या ठिकाणी मात्र स्वागत आहे. एका बाजूने पाहायला मिळतं ते म्हणजे तंटामुक्त अध्यक्ष लाखिवली रमेश बबन पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर द्वारकानाथ भालेकर साहेब यांचं सुद्धा खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर लाखिवली गावाचे सदस्य ज्यांच्या मार्फत आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे ते म्हणजेच आपल्याला पाहायला मिळत आहेत अमरजी पाटील साहेब यांचं सुद्धा खूप खूप हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पंच लगेच सामना सुरू करायचा आहे. सलामीचे सलामीवीर पाठवून द्यायचे. चार विक इंटर पाहिजे संघाचे. दोन्ही फला सलामीचे सलामीवीर मैदानावरती पाठवून द्यायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. जय शिवाजी स्पोर्ट्स टेंबोली संघ. आजचा दिवस नक्कीच फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फिनाले अर्थातच आजचा दिवस नक्कीच भारताचा झेंडा आज सुद्धा सीमेवर हॅलो नक्कीच आजचा दिवस हा प्रजासत्ताक दिवस भारताचा 75वा प्रजासत्ताक दिवस नक्कीच सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या. नक्कीच आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानावर रंगताना आपण पाहतोय. एका बाजूने जय शिवाजी स्पोर्ट्स टेंबवली तर एका बाजूने पाहायला मिळते ती म्हणजे चार विक इंटर पाहिजे टेंबवली. सलामीचे सलामीवीर धीमे धीमे पावलाने मंद पावलाने आता मात्र मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने पाहायला मिळतोय तो म्हणजेच हर्षद पाटील लेजंड क्रिकेट टेंबवली संघाचा. तर एका बाजूने पाहायला मिळतोय तो म्हणजेच दोन्ही संघाचे 12वे खेळाडू टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचंय. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू चार विक इंटर पाहिजे संघाचा 12वा खेळाडू पाठवून द्यायचंय. नक्कीच जय शिवाजी स्पोर्ट्स टेंबोली संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी सज्ज झाला आहे. चार विक इंटर पाहिजे टेंबोली संघाचा 12वा खेळाडू पाठवून द्यायचंय. 12th मॅन नक्कीच स्ट्राईक एंड वर पाहायला मिळतोय तो म्हणजेच हर्षद पाटील. सामन्याला सुरुवात करायची पंच एस मॅच ऑन गेम ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते पहिले षटक घेऊन ऋषी. तर ऋषी याला सामोरं जाईल तो म्हणजे स्ट्राईक एंड वर आपल्याला फलंदाज पाहायला मिळते. सलामीचा सलामीवीर आलेला अर्थातच हर्षद पाटील. तर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज किरण. हर्षद टू ऋषी ऋषी टू हर्षद आजच्या दिवसातील पहिला चेंडू. मात्र हलक्या त्याने फ्लिक केला गेलाय कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून आला. एक धाव पूर्ण जरूर केली गेली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळलं नव्हतं. थ्रो परफेक्ट पाहायला मिळत होतं त्याच्या चुकी या चुकीमुळे आता मात्र दोन धावा पूर्ण केले जात आहेत. धावांचा श्रीगणेश होतोय खाते उघड होते ती म्हणजे चार इंटर पाहिजे टेंबोली संघाच्या. हर्षद पाटीलच्या बॅट मधून यावेळेस मात्र क्लास स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर मध्ये चेंडूला खेळून काढलं गेलं दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. नक्कीच जय शिवाजी स्पोर्ट्स टेंबोली संघाचा विचार केला तर या ठिकाणी मात्र ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने या ठिकाणी मात्र ड्रेसिंग वेगवेगळ्या पद्धतीची पाहायला मिळते. त्यामुळे पेनल्टी केली जाते. मात्र पाहू यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली गेली पाहिजे. पंचांचा इशारा काय आलाय. नक्कीच रन पूर्ण झाली आहे सेफ. दोन धावा पूर्ण केल्या गेल्या चितेच्या चपलाईने. या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजांनी दोन धावा पळून काढल्या गेल्यात. या दोन धावांबरोबर आता मात्र संघाचे धावफलक जाऊन पोहोचले म्हणजेच चार चक्रामध्ये. पुन्हा एकदा ऋषी टू हर्षद हर्षद टू ऋषी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा टॅप केला गेला. एक धाव पूर्ण केली गेली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालवला जातोय हर्षद पाटील याच्या मार्फत. त्या ठिकाणी मात्र थ्रो करा आलाय. नक्कीच तोपर्यंत दोन धावा पूर्ण काय टेक्निकचा वापर केला जातोय. नक्कीच तीन चेंडूंमध्ये सहा धावा जमा केल्या गेल्या. हर्षद पाटील नक्कीच संघाचा कर्णधार आहे आणि जबाबदारी स्वीकारत असताना अप्रतिम फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते.
नक्की सिंगल डबल अर्थात क्रिकेट की लाइफलाइन ज्याला म्हटलं जातं लाइफलाइन का वापर केला गेलाय नक्की सिंगल डबल वर भर टाकली जाते जर विचार केला तर ऋषी भंडारी या षटका मध्ये अजूनपर्यंत दावा खर्च केले ते गेले ते म्हणजे 6 बिनबाद 6 कोणताही गडी न गमावता पहिल्या षटकाची पहिला षटक सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा ऋषी यावेळेस नंतर पुन्हा एकदा टॅप केला गेलाय गली रीजन मध्ये चेंडू वेगाने झाला क्षेत्ररक्षक दूरवरून आले पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे एकदा पूर्ण पाहता पाहता दोन धावा पूर्ण काय फलंदाजी पाहायला मिळते अप्रतिम गोलेच्या पाळणे फिरणारे फलंदाजी आता मात्र मैदानावरती पाहायला मिळते नक्कीच सिंगल डबल वर भर टाकली जाते या दोन धावांबरोबर आता मात्र संघाचे धावपळ उचलून जाऊन पोहोचते म्हणजेच कोणताही गडी न गमावता बिनबात 8 आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ अर्थातच 4 विकेटर पाहिजे तर आता मात्र ऋषी भंडारी याच्यावर दबाव टाकला जातोय सिंगल डबल वर भर पाडली जाते ती म्हणजेच फलंदाजी करणारा संघ 4 विकेटर पाहिजे संघाच्या माध्यमातून पाहूया पुन्हा एकदा ऋषी भंडारी यावेळेस मात्र नक्कीच लेग स्टिक वर निघून बाहेर निघून यावेळेस मात्र फाइनली क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाजाकडून कमबॅक पाहायला मिळतो निर्धाव स्वरूपात चेंडू हाताला गेला नक्कीच लेग स्टिक वरून चेंडू निघून गेला हर्षक पाटीलला चकून गेला यावेळेस मात्र कमबॅक करतोय ऋषी भंडारी स्वतःमध्ये असलेली आक्रमकता आता मात्र मैदानावर सिद्ध करत असताना ऋषी भंडारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर यावेळेस मध्ये पुढे सरसावत स्टेप आउट करून चेंडूला उडून दिलाय पहिला क्षेत्ररक्षक आहे अप्रतिम जेल आणि आता मात्र समाप्त झालाय तो म्हणजेच हर्षद पाटील चा खेल बिग फिश इन द नेट मोठा मासा आता मात्र गलाला अडकला गेला आहे दूसरा हिंदुस्तान थैंक यू डीजे नक्की आता मात्र पेनल्टी या दोन धावा ऐड के धावपलका धावपलक पाया मिलते जाऊन पोचते आता मात्र पेनल्टी या दोन धावा निशी 10 वर पहिले षटका जर विचार केला तर ऋषी भंडारी याच्या 4 चेंडूंवर 8 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर काय कमबॅक केलं बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवर कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाही आणि धावपलकावर धावा पाहायला मिळते ते म्हणजे पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्यानंतर 10 धावांवर नवीन फलंदाज मैदानावर आलाय अर्थातच वीरेश पाटील टेंबोली गावातील एक खूप मोठा फलंदाज एक मोठ्या फलंदाजाच्या माध्यम मोठा फलंदाज आहे टेंबोली गावातील तर नक्कीच 2 दिवसासाठी आपल्याला या ठिकाणी मात्र पाण्याची व्यवस्था करून दिली ती म्हणजेच सूरज बाबरे त्यानंतर मात्र सागर बाबरे यांच्या हस्ते 2 दिवसाची पाण्याची व्यवस्था केली गेली आहे त्यांचं सुद्धा खूप खूप हार्दिक थँक्यू त्यांच्या त्यांना अमर कोहली साहेबांच्या हस्ते केलं जात आहे खूप खूप धन्यवाद अहो आता मात्र दुसऱ्यासाठी कोणता गोलंदाज मोर्चावर लावला जातोय गोलंदाजी मार्गावर लावलं गेले तो म्हणजेच अर्थातच आदित्य भोईर तर स्ट्राईक एंड वर आपल्याला पाहायला मिळेल नवीन आलेला फलंदाज कोणताही चेंडू फेस केला गेलेला नाहीये वीरेश पाटील त्याच्या विरोधात गोलंदाजी मार्गावर मिस्टर आदित्य भोईर पहिला चेंडू घेऊन वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर आलाय आदित्य फर्स्ट बॉल इन अ प्रोग्रेस सेकंड ओव्हर यावेळेस मात्र नक्कीच पाहिलं परकलं चेंडूला सोडून दिला पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये पाहायला मिळते ऑफस्टिकच्या खूपच जास्त बाहेर चेंडू पाहायला मिळतोय व्हाईट चेंडू या ठिकाणी मात्र गोलंदाला दंडित केलं गेलं व्हाईट चेंडू हाताळल्यानंतर आता मात्र धावपलकामध्ये वाढ होते धावपलक जाऊन पोचते म्हणजे 11 घरामध्ये यावेळेस मात्र वीरेश साडी यावेळेस मात्र स्विच इट केल्याचा प्रयत्न जरूर झाला पंचांकडे दाद मागितली गेली दात पेटलून लावली गेली नक्कीच अप्रतिम चेंडू या ठिकाणी मात्र डिलिव्हर केला गेला पाहुया पंचांचा इशारा काय आलाय यस यू मिस आय डेफिनेटली इट तू मला एसटी दाखवली मी ती वाकवली आता मात्र विरेशला परतीचा प्रवास करायला लावलाय विरेश बॅक टू द डगआउट मोठा आदरा बसला गेलाय तो म्हणजेच 4 विकेटर पाहिजे टेंबोली संघाला
नक्कीच आदित्यच्या मार्फत सरप्राइज डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळाला, रिव्हर्स स्ट्रोकचा वापर केला होता त्या ठिकाणी, मात्र सक्सेस झाला नव्हता विरेश. आणि फलंदाजाला डगआउटच्या असऱ्याला जावं लागलं, ते म्हणजेच विरेश याला नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झालाय. गणेश, आदित्य पुन्हा एकदा या बॉलस मात्र हलकी हाताने टॅप केला गेला, चेंडू पॉइंट रिजन मध्ये सरकतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे दोन धावा घेण्याची संधी होती. या दोन धावांनिशी आता मात्र संघाचा धावफलक जाऊन पोहोचते, ते म्हणजेच दोन गडी बाद 13 घरामध्ये. नक्कीच चांगल्या पद्धतीची सुरुवात पाहायला मिळाली, त्यानंतर मात्र धावसंख्येवर स्टॉप लावलं गेलंय. अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच जय शिवाजी स्पोर्ट्स टेंबोली राजू दादा फॅम टीम क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय म्हणजे फलंदाजी करणारा संघ. या वेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, खडेकडे स्ट्रोक कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये ज्याप्रमाणे नेटवर्क असणं गरजेचं आहे, त्याप्रमाणेच क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळाला नव्हता, फलंदाजाचा खडेकडे स्ट्रोक कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. आदित्य आता मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो, ज्यासाठी जाणलं जातं आदित्यला बेस्ट ऑलराऊंडरची भूमिका नेहमीच मैदानावरती सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. आदित्य तोच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. या वेळेस मात्र नक्कीच उडवलाय, जरूर मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावतोय, क्षेत्ररक्षक दूर वरून आलाय. त्या ठिकाणी मात्र नक्कीच स्वतः 100% देण्याचा प्रयत्न केला गेला, खूप दूर होता क्षेत्ररक्षक, सीमारेषेवरून आला. नक्कीच जेल ड्रॉप जरूर झाली त्या ठिकाणी, मात्र संधी होती, संधीचं सोनं करू शकलं नाही. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे दोन धावा घेण्याची संधी होती, दोन धावांबरोबर आता मात्र संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय, उचलून पोहोचतोय, म्हणजेच 15 घरामध्ये. पाहूया पुण्याचे एकदा, आदित्य टेंबोली गावाच्या टोकाच्या एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. या वेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला, बॅटची कडा घेऊन चेंडू निघून चाललाय नक्कीच गली रिजन मध्ये. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे, एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला गेलाय. पंचांकडे दाद मागितली गेलीय, पाहूया पंचांचा इशारा काय आलाय. एस सेफ पॉपिंग क्रिक्स मध्ये फलंदाज पोहोचला गेला होता. या दोन धावा अजून धावपलकामध्ये दोन धावा ऍड होतील, आता मात्र धावपलक जाऊन पोहोचते, म्हणजे 17 चांगल्या पद्धतीने सुरुवात केली गेली. 3 सामना आहे, नक्कीच 30-35 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. समोरच्या संघाचा जर विचार केला तर मोठे फटके खेळणारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे आदित्य असो, त्यानंतर मंदार, त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजेच जैन नांदुरकर, एक टेंबोली गावाचा लेजंड प्लेयर, ओल्ड प्लेयर, नक्कीच मैदानावरती उतरताना दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर आदित्य गोलंदाजी मार्गावर आता मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे. आदित्यच्या धावा षटकामध्ये जर विचार केला तर धावा खर्च केले ते म्हणजे आदित्यने फक्त आणि फक्त 7. पुन्हा एकदा आदित्य गोलंदाजी मार्गावर. या वेळेस मात्र फुल टॉस चेंडू त्याला खेळून काढलं जाते, लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूर वरून आलाय. जोपर्यंत चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. एस या वेळेस मात्र पंचांचा बोर्ड आकाशामध्ये, फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय, बॅक टू द डगआउट. या वेळेस मात्र हैदराबादला गेलाय. नक्कीच आता मात्र 2 समाप्तीनंतर धावपलकावर धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 3-17 आता मात्र निकट स्थितीमध्ये सापडला गेलाय फलंदाजी करणारा संघ. अर्थातच 4 इंटरप्राइजेस संघ आता मात्र अडचणीत सापडला गेलाय. नक्कीच हर्षद पाटील ज्या संघाचा कर्णधार आहे तो संघ आता मात्र अडचणीत सापडलाय. तर नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये ऋषी याची, त्यानंतर मात्र त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अप्रतिम स्पेल हाताला गेला. आदित्य भोईर याची चांगली गोलंदाजी, आता मात्र वैयक्तिक पहिले संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच मोनिश पाटील. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, अपेक्षा तर नक्कीच असतील मोनिश पाटील याच्याकडून. वैयक्तिक 3 हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच मार्गेश मोनिश टू मार्गेश. मार्गेश स्वतःच्या खेळीमधील पहिला चेंडू या वेळेस मात्र फेस करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर मोनिश. या वेळेस मात्र नक्कीच बॅटची कडा घेतली गेली, चुंबन घेतलं गेलं अप्रतिम जेल आणि आता मात्र समाप्त झालाय मार्गेश याचा खेळ. बॅक टू द डगआउट बसणारा हा 4th हादरा.
नक्कीच आता मात्र धावपलक थांबलं गेलंय ते म्हणजेच 17 वर चार गडी बाद 17 आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती आलाय शुभम मोनिश पुन्हा एकदा एबलएस मात्र नक्कीच वेगवान चेंडू पाहायला मिळाला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला चेंडू मध्ये चेंडू वेगाने निघून गेला चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही निर्धाव स्वरूपात हाताला गेलाय चेंडू पाहायला गेला तर मोनिशियाच्या गोलंदाजीचा विचार केला तर अजूनपर्यंत स्वतः षटकातील दोन चेंडू हाताळून झालेत मोनिशियाच्या फक्त आणि फक्त कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी खर्च केली नाहीये एक सफलता मिळाली मोनिशियाला यावेळेस मात्र नक्कीच गती परिवर्तन नक्कीच चेंडू पडल्यानंतर काटा चेंज करतोय मोनिशियाची नक्कीच खासियत आहे एक चेंडू वेगाने टाकतोय एक चेंडू नंतर गतीमध्ये परिवर्तन केला जातोय खूप कमी गोलंदाज या पद्धतीचे पाहायला मिळतात ज्याप्रमाणे जसप्रीत बुमरा स्वतःच्या स्पेलमध्ये या पद्धतीचे चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याच पद्धतीने मोनिश पुन्हा एकदा यावेळेस मात्र अंधाधुंदी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जेव्हा चेंडू आला तेव्हा मात्र कुठे ना कुठे डोले मिटले गेले होते फलंदाजाचे नक्कीच अंधारात तीर मारण्याचा प्रयत्न केला गेला होता नक्कीच अंधारात कोणत्याही प्रकारचा तीर साधला गेला नव्हता त्या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी आता आलतोय मोनिश अप्रतिम गोलंदाजी टाकतोय आता मात्र मैदानावरती पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय फलंदाजाला जकडून ठेवलं जात आहे मोनिशाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना मोनिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर यावेळेस मात्र नक्कीच पंचांकडे दाद मागितली गेली नक्कीच पंचांचा इशारा काय आलाय नक्कीच लेग स्टिकला सोडून चेंडू निघून गेला होता लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र एक धाव कम्प्लीट केली गेली तर मोनिशियाचा गोलंदाजीचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी अजूनपर्यंत मोनिश हाताळताना पाहायला मिळाला आहे मैदानावरती मोनिशाच्या षटकातील चेंडू समाप्त झाले ते म्हणजेच पाच चेंडू मध्ये धावा खर्च केला त्या फक्त आणि फक्त एक ती सुद्धा कोणत्याही प्रकारे बॅटनी धावा आलेली नाहीये ती म्हणजेच लेग बाईच्या स्वरूपाने धावा आली काय गोलंदाजी करतोय अक्षरशः स्वतःला स्वतःच्या नावाला साजेशी गोलंदाजी करत असताना मोनिश पाटील मैदानावरती पाहायला मिळतोय नेहमीच जयानमान टिंबोली संघासाठी चांगलं प्रदर्शन करत असतो मोनिश पाटील तोच मोनिश पाटील आता मात्र मैदानावरती स्वतः संघासाठी याठिकाणी मात्र चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय मोनिश पाटील त्याच्या सामोर्यात पाहायला मिळतोय म्हणजे जे फलंदाज नक्कीच कोणत्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये त्या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय नक्कीच मेडॉन षटक हाताळतोय का भाऊ या मोनिश पाटील पाच चेंडूंमध्ये कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये नक्कीच खोलवर टप्प्या चेंडू त्या ठिकाणी अप्रतिम डिलिव्हरी या स्पर्धेमधील पहिलं मिडॉन षटक हाताळताना आता मात्र मोनिश पाटील तीन षटक्या समाप्तीनंतर धावा थांबल्या गेल्या त्या म्हणजेच 17 वर विकेट मिडॉन षटक हाताळले गेले मोनिशाच्या मार्फत अप्रतिम गोलंदाजी मोनिश पाटील नक्कीच दोन्ही संघाचे करत टॉस बॉक्सची संपर्क साधायचे आपल्यामध्ये टॉस केला जाईल लगेच टॉस केला जाईल कारण पहिली इनिंग समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतं एका बाजूने पाहायला मिळतं म्हणजेच नक्कीच पेनल्टीच्या दोन धावा ऍड केल्या गेल्यात 20 धावांचं संघाचे कर्णधार सज्ज राहायचे टॉस बॉक्स मध्ये आपल्यामध्ये टॉस केला जाईल पहिली इनिंग समाप्त झाली एका बाजूने संघ पाहायला मिळेल म्हणजेच टेंबोली टायगर्स दुसऱ्या बाजूने पाहायला मिळेल म्हणजेच श्री गणेश टेंबोली बी दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी सज्ज असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर एका बाजूने पाहायला मिळत होतं म्हणजेच टेंबोली टायगर्स तर दुसऱ्या बाजूने पाहायला मिळेल ते म्हणजेच श्री गणेश टेंबोली बी संघ
दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज झालेत। राजूदादा बाबरे यांच्या हस्ते टॉस केला जातो या सामन्याचा, नक्कीच टॉस करण्यासाठी यायचंय। राजूदादा बाबरे यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल। दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज आहेत। एका बाजूने पाहायला मिळतात म्हणजेच प्रशांत पाटील, तर दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतात म्हणजेच कुमार गोराटकर। तर या सामन्याचा टॉस करतील ते म्हणजेच राजूदादा बाबरे। हॅलो, नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, एका बाजूने टॉस वर येते म्हणजेच अमर, तर दुसऱ्या बाजूने आहे कोहली। नक्कीच अमर कोहली चषक 2022 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पाहुण्यांच्या हस्ते टॉस केला जातोय, राजूदादा बाबरे यांच्या हस्ते टॉस केला जात आहे। नक्कीच त्या ठिकाणी मात्र कॉल केला गेलाय, नक्कीच अमर असं कॉल होतं, टॉस जिंकला गेलाय ते म्हणजेच टेंभोली टायगर संघाच्या कर्णधाराने। नक्कीच टॉस जिंकले, आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो, तुमच्यामध्ये भिडताना नक्कीच पाहायला मिळेल, चांगला सामना मैदानावर पाहायला मिळेल का? हो नक्कीच। आपण टॉस जिंकला, काय निर्णय असेल, फलंदाजी करण्याची का गोलंदाजी करण्याचा? नक्कीच गोलंदाजी करणार आहे प्रथम आम्ही। गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, असे कोणते गोलंदाज असतील ज्यांकडून खूप अपेक्षा असतील संघाला मैदानावर चांगली गोलंदाजी करतील? सोहम असेल, प्रशांत आणि जयेश हे आमचे। नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या संघाला। त्यानंतर जाऊया आपण नक्कीच टेंभोली संघाच्या कर्णधाराच्या बाजूने। नक्कीच जयानमान टेंभोली संघ, आपण टॉस हरलात, जर टॉस जिंकला असतं काय घेण्याचा निर्णय केला असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, पण आता मात्र मनाच्या विरोधात घडले, प्रथम फलंदाजी करायचे। फलंदाजी करत असताना आपल्याकडे कोणते असे फलंदाज असतील जे चांगल्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवतील धावपलकाला? आमच्याजवळ हेमंत गोदाडकर आहे, विक्की गोदाडकर आहे, आशिष आहे, गीतेश गोदाडकर आहेत, असे चांगले भरपूर। नक्कीच किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला, किती धावांपर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? 3 ओव्हर मध्ये आम्ही 35-40 च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू। नक्कीच 35-40 धावांपर्यंत जाण्याचा टार्गेट असेल, खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या संघाला, ऑल द बेस्ट तुम्हाला दोघांना सुद्धा। तर जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने। नक्कीच अमर पाटील साहेबांचं स्वागत आणि सत्कार केलं जात आहे, ते म्हणजे राजूदादा बाबरे साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी अमर पाटील यांचं स्वागत आणि सत्कार केलं जात आहे। लाखिवली गावचे तंटामुग्धा अध्यक्ष अर्थातच अमरजी पाटील यांचं स्वागत आणि सत्कार केलं जात आहे, ते म्हणजेच राजूदादा पाटील साहेबांच्या हस्ते, ज्यांच्या मार्फत आपल्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उपलब्ध झाली आहे, तेच अमरजी पाटील साहेब। नक्कीच त्या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करता होताना आपण पाहतोय। नक्कीच लाखिवली गावचे सदस्य अमरजी पाटील यांचा सत्कार होताना। नक्कीच जाऊया मैदानावरती पहिल्या चेंडूवर। नक्कीच त्यानंतर स्वागत आणि सत्कार होईल ते म्हणजेच लाखिवली गावचे तंटमुक्त अध्यक्ष अर्थातच रमेश बबन पाटील साहेबांचं, द्वारकानाथ बालेकर साहेबांच्या हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार केलं जाईल। मात्र स्वागत आणि सत्कार करत असताना ते म्हणजेच द्वारकानाथ बालेकर साहेब, ते म्हणजेच रमेशजी बबन पाटील साहेबांचं, लाखिवली गावचे तंटामुक्त अध्यक्ष आहेत।
आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। नक्कीच या ठिकाणी द्वारकानाथ भालेकर साहेब सज्ज आहेत, त्यांचं स्वागत आणि सत्कार करतील ते, म्हणजेच अमरजी पाटील साहेबांच्या हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार केलं जात आहे। या स्पर्धेला पाहुणे लाभले गेलेत, त्यांचं स्वागत आणि सत्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात अमरजी पाटील। एक शॉल पुष्पगुच्छ आणि त्यानंतर मात्र सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार केलं जात आहे। मानाची श्वाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटम अर्थातच सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळते, ज्यावर अमर कोहली मंडप डेकोरेटर्स अर्थातच अमर कोहली चषक 2022 मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं सर्वांचं। नक्कीच या ठिकाणी राजूदादा बाबरे साहेब आहेत, त्यांचा सत्कार करतील ते, म्हणजेच नक्कीच राजू पाटील साहेबांचा सत्कार करतील ते, म्हणजेच राजूदादा बाबरे यांच्या हस्ते राजू पाटील साहेबांचा सत्कार आणि सन्मान केलं जात आहे। एक पुष्पगुच्छ, त्यानंतर एक शॉट, या स्पर्धेचा मोमेंटम देऊन त्यांचा सत्कार आणि स्वागत केलं जात आहे। नक्कीच पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार केलं जात आहे। वळूया सामन्याकडे, जर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजेच 15 आणि त्यामध्ये 2 पेनल्टीच्या धावा ऍड केल्या जातील। धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजेच 17, नक्कीच 15 धावा, 2 धावा ऍड करून 15 धावा झालेल्या आहेत। पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले ते म्हणजेच 13 आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 15। पाहूया यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्गावर यावेळेस मात्र फुल टॉस, चेंडू कव्हर मध्ये खेळून काढले जाते, कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय, एस आर पार चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी हा झन्नाटेदार। पहिला सामना विजय होताना आता मात्र मैदानावरती पाहायला मिळते, म्हणजेच जय शिवाजी स्पोर्ट्स टेंभोली संघ आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय, लगेच दुसरा सामना सुरू करायचा आहे। नक्कीच दोन्ही संघाने सर्व खेळाडूंनी शेक हँड करूनच मैदानातून बाहेर पडायचं आहे। आता मात्र पाहुणे आपल्यामधून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात अमरजी पाटील, त्यानंतर रमेश बबन पाटील, त्यानंतर पाहायला गेलं तर द्वारकानाथ जी भालेकर साहेब, खूप खूप धन्यवाद आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल। नक्कीच शेक हँड करून दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर पडायचंय, लगेच दुसऱ्या सामन्याला सुरुवात करायची आहे।